नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कोकण कृषी चॅनलमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो भातावर अनेक प्रकारच्या किडी आणि रोग येत असतात त्यापैकी आपण खोडकिडा त्याचबरोबर कडाकरपा ह्या रोगांचं यापूर्वीच पाहिलेलं आहे तर आपण आज भातावरील पाण्यागुंडाळी ला विषयी आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो भातावरील भा भात पिकावरती कीड आणि रोग यातील फरक ओळखणं अत्यंत आवश्यक आहे तर कीड आणि रोग म्हणजे काय कीड म्हणजे काय आणि रोग म्हणजे काय यातला फरक आपण कसा ओळखायचा ते आपण पाहूया तर मित्रांनो ज्यावेळेला आपण कीटकनाशक औषध घ्यायला दुकानावरती जातो त्यावेळेला तर त्यांना आपण सांगतो की कीड आलेली की आहे किंवा रोग आलेला आहे हे आपण जर का स्पष्टपणे ओळखू शकलो नाही तर आपण त्याला काहीच चा, त्याचं व्यवस्थित सांगू शकत नसल्यामुळे कृषीसेवा केंद्रावाला देखील याच्यामध्ये गोंधळून जातो आणि मग कधीकधी किडीसाठी सुद्धा देखील बुरशीनाशकं दिली जातात किंवा रोगासाठी कीटकनाशकं दिली जातात तर मित्रांनो किडी ज्या आहेत ह्या आपल्या आप पिकांना खाऊन चावून किंवा खरचटून अशा प्रकारे नुकसान करत असतात किंवा छिद्र पाडतात फळांमध्ये जातात आणि बऱ्याच वेळेला पीक आपलं खाऊन टाकतात अशा प्रकारे किडी ह्या नुकसान करत असतात तर रोग काय असतात तर रोग ह्यावरती पाती कुजणं करपणे किंवा त्याच्यावरती ठिपके दिसणे किंवा फळगळ होणे किंवा काही रोग जे असतात ते बुरशीजन्य असतात काही रोग जे असतात ते जीवाणूजन्य असतात आणि काही विषाणूजन्य देखील असतात तर मित्रांनो रोग कसा ओळखायचा तर रोगास आपल्याला कीड वगैरे दिसत नाही तर रोग ओळखण्यासाठी आपल्याला अत्यंत सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता असते किंवा आपण सहजासहजी जे ओळखू शकतो की पानावरती डाग वगैरे पडलेले असतात फळकूद झालेले असते मूळकूज झालेले असते अशा प्रकारचे जे काय असते बुरशीजन्य काही रोग आहेत तर ते काही बुरशी आपल्याला दिसतात तर काही बुरशी आपल्याला दिसत नाही तर अशा प्रकारचे जे आहेत ते त्यांना आपण रोग असं म्हणतो मित्रांनो बऱ्याच वेळेला काय होते की कि किडीने जे काही आपल्या पिकाला नुकसान केलेलं असतं ती जी लक्षणं असतात तीच लक्षणं सेम टू सेम आपल्या रोगामध्ये देखील असू शकतात त्यामुळे कीड आणि रोग ओळखणं थोडंसं कठीण जात असते तर मित्रांनो बऱ्याच वेळेला असं होते की एखाद्या किडीने जर का उदाहरण द्यायचं म्हटलं तर भाताच्या लोंब्यावरची जो ढेकणं असतो तो ढेकण्या पानाच्या भाताच्या लोंबीमधला रस शोषून घेत असतो म्हणजे जे दुधाळ जी, जी, जी आपली लो लोंबी असते त्या लोंबीमधला रस शोषून घेत असतो आणि मग कालांतराने ती लोंबी काळी पडते किंवा तांबूस पडते आणि तिकडे असा तांबू तांबडा असा ठिपका पडत असतो तर मित्रांनो काय होतं की आपण जर का ती लंबी लोंबी दाखवायला गेलो दुकानावर किंवा एखाद्या व्यक्तीला कोणा समजदार व्यक्तींना जर का दाखवलं तर तो तांबडा टिपका पाहून बरेच लोक गोंधळतात आणि बऱ्याच वेळेला ते बुरशीजन्य रोग आहे असं समजून त्याला बुरशीनाशकाची शिफारस करतात तर मित्रांनो हे आधी पाहणं गरजेचे आहे की तिथे ढेकण्या वगैरे दिसतो का किंवा एखादी कीड दिसते का तर हे सर्व निरीक्षण करणं हे आपल्याला जमलं पाहिजे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भात पिकावरील पाणी गुंडाळणाऱ्या अळीविषयी तर मित्रांनो याची लक्षणं काय असतात तर भाताची पाती जी आहे ती पांढरी पांढरी पडलेली दिसते आणि बऱ्याच वेळेला असं होतं की अख्खं शेत आपलं पांढर पडलेलं दिसते आणि त्या शेतामध्ये ते शेता नंतर कालांतराने ती पांढरी पडलेली रोपाई जी ती निस्तेच पडतात बऱ्याच वेळेला काय होतं की ते अख्ख शेत आपलं सुकत जाते तर मित्रांनो ही जी पाणीगुंड आणि अळी आहे तर ह्या अळीच्या कोणकोणत्या अवस्था असतात सर्वसाधारणपणे काय असते की किडीच्या अंडी अळी कोश आणि शेवटी पतंग किंवा जो काय ॲडल्ट म्हणतो आपण त्याला तो तर हा पतंग असेल किंवा भुंगा असेल हा अंडी घालतो या अंडीमधून अळी बाहेर पडते जी अळी काही दिवस जिवंत राहिल्यानंतर त्याचा ता कोश तयार होतो आणि कोशनंतर त्याच्यामधून पतंग किंवा भुंगा जो काय त्याचा मूळ अवस्था आहे त्याच्यामध्ये ते येत असते तर मित्रांनो बऱ्याच वेळेला काय होतं की याचा जो प्रौढ असतो भुंगा तो तर बऱ्याच वेळेला त्याची अळी हे दोन्ही देखील नुकसानकारक असतात त्याचप्रमाणे आपली जी काही पाणीगुंडणारी अळी आहे ह्या देखील चार अवस्था असतात तर ह्या अवस्था म्हणजे पतंग अंडी अळी आणि नंतर कोश तर ह्या ज्या चारी अवस्था आहेत ह्या कशा पद्धतीने असतात ते आपण आता पाहूया तर मित्रांनो हा जो पतंग आहे हा पतंग आपण चित्रात पाहू शकता तांबूस रंगाचा असतो आणि ह्या पतंगाच्या पाना जे काय पंख असतात या पंखांवरती काळी अशी नक्षी असते दोन्ही पंखांवरती दोन्ही बाजूने अशा दोन दोन काळ्या अशा डिझाईन काढलेली आपल्याला दिसून येईल तर हा तांबूस रंगाचा हा जो पतंग आहे हा आपण ओळखता आला पाहिजे हा असतो आपला पाणी अळीवरचा पतंग मित्रांनो ह्या किडीचं जीवनचक्र कशा पद्धतीने आहे ते आपण आता पाहूया तर ह्या पतंगाचं आयुष्य जे आहे ते दोन ते पाच दिवसापर्यंत असते हा पतंग जेव्हा कोशमधून बाहेर पडतो त्यानंतर दोन दोन ते पाच दिवस हा जगत असतो या कालावधीमध्ये तो अंडी घालत असतो ही जी अंडी आहेत ही सहा ते आठ दिवसामध्ये उबतात आणि त्यातून अळी बाहेर पडते आणि ही जी अळी आहे ही सुरुवातीला आपली भाताची जी पानं आहेत ती खरचटून खात असते मित्रांनो जातात, हे पानं खर्चटून खाल्ल्यामुळे आपल्या भात पिकावरती बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसून येते की पांढऱ्या अशा सफेद अशा लाईन बारीक बारीक दिसतात कालांतराने काय होतं की हे जास्त वेळ खर्चटून खाल्ल्यामुळे ज्याचं हरिद्रव्य खाल्ल्यामुळे नंतर त्या रांगा ज्या आहेत त्या ज्या लाईन आहेत असे पट्टे जे आहेत ते वाढत वाढत जातात रुंद होत जातात आणि ते एकमेकात मिसळतात अशा पद्धतीने हे सुरुवातीला थोडे थोडे दिसणारे पट्टे नंतर मोठे मोठे होत जातात आणि आपलं भाताचं पीक जे आहे जे रोप आहे ते निस्तेज पडतं आणि नंतर कालांतराने सुकून जाते अशा प्रकारे ही अळी आपल्या पिकाला उपद्रव करत असते तर हे अळीचं जीवनमान किती असते तर ही जी अळी आहे हे साधारणतः वीस ते तीस दिवसापर्यंत जगत असते मित्रांनो आपल्या पिकामध्ये जर का हे अळीचा प्रादुर्भाव झाला तर वीस ते तीस दिवसापर्यंत म्हणजे जवळजवळपास एक महिन्यापर्यंत ही आपल्या पिकाला खाचंच असते अशा पद्धतीने अत्यंत नुकसानकारक अशी ही कीड आहे मित्रांनो वीस ते तीस दिवसानंतर ह्या आळीची कोशावस्था तयार होते कोशावस्था म्हणजे काय तर ही अळीची पूर्ण वाढ होते आणि नंतर ती कोशात जात असते त्याचा कोश हा तांबूस रंगाचा असतो आणि हा कोश साधारण दहा दिवसापासून ते सहा महिन्यांपर्यंत जिवंत राहू हो शकतो मित्रांनो हा कोश जो असतो ह्या कोशमध्ये जी काही अळी असते ती किंवा जो काही जीव असतो तो सुप्त अवस्थेत राहत असतो त्याला कुठल्याही प्रकारचं अन्न वगैरे लागत नाही किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की त्याच्या कोशवरती वातावरणाचा देखील फरक पडत नाही मग असा प्रकारचा हा कोश जर का आपल्या जमिनीत किंवा झाडावर किंवा कुठेतरी कोपऱ्यात असला शेतामध्ये असला की मग तो सहा महिन्यांनी देखील त्याच्यातनं पतंग बाहेर पडू शकतो म्हणून ह्या देखील नष्ट करणं आवश्यक असते मित्रांनो ही जी अळी आहे ही अळी अंड्यातून बाहेर पडलेली अळी पांढरट पिवळ्या रंगाची असते आणि पूर्ण वाढ झालेली अळी सा साधारणतः पिवळट हिरवट रंगाची असते ही अळी काय करते सुरुवातीला आपली पानं खर्चटून खात असते आणि नंतर त्याच्या तोंडाच्या त्याच्या तोंडामधून लाळेसारखा चिकट चिकटद्राव निघत असतो आणि हा चिकट चिकटद्राव ते पानाच्या दोन्ही बाजूने असे लावत असते आणि नंतर तो चिकटद्राव जसा जसा सुकत जातो तशी आपली भाताची जी पाती असते त्याची गोल वळत जाते आणि ती गोल वळलेल्या पाण्याचे पानाची जी पाती असते ती जी सुरळी तयार होते त्या सुरळीमध्येही राहत असते आणि हे पानाचं गुंडाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ही अळी राहून भाताचा जो काही हरितद्रव्य आहे ते खरचटून खात असते मित्रांनो भाताचे पातीचे हरितद्रव्य खरचटून खाल्ल्यामुळे ती पाती जी आहे ती पांढरी पडत असते त्याचं हरिद्रव्य हे पूर्णपणे अळीने खाऊन घेतल्यामुळे ते फक्त एक पांढरा पापुद्रा असा शिल्लक राहतो आणि नंतर मग ते पांढरं पडते आणि कालांतराने ते रोप आपलं निस्तेज पडून सुकून जाते अशा प्रकारे ही अत्यंत घातक अशी आणि आपल्या पिकाला नुकसानकारक अशी ही पाणी गुंडाळणारी अळी आहे मित्रांनो ही अळी वीस ते तीस दिवसापर्यंत अशा प्रकारे आपले पानं जे आहे ते खर्चटून खात असते एक पान संपलं की दुसऱ्या पानावर जाते एका चुडामधून दुसऱ्या चुडावरती जात असते अशा प्रकारे आपलं पिकाचं मोठ्या प्रमाणावरही नुकसान करत असते आता ही पाने गुंडाळणारी अळी कशा पद्धतीने पानं गुंडाळत असते ही आपण आता या, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण चित्रामध्ये पाहू शकता ही जी अळी आहे पाण्याच्या पृष्ठभागावरील हरितद्रव्य खात असल्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर पांढरट असा पट्टा पडलेला असतो आणि असा हा पांढर पट्टा नंतर जर का जास्त असेल तर आपलं हे रोप निश्चित पडते ह्या अळीसाठी पोषक वातावरण कशा पद्धतीने असते तर पिकाची अगदी जोमदार वाढ म्हणजे नत्राचं प्रमाण जर का आपल्या शेतामध्ये जास्त असेल आपण जर का पिकाला नत्रयुक्त खतं भरपूर प्रमाणात दिलेली असतील तर पीक आपलं हे जोमदार वाढत असते आणि जोमदार वाढलेल्या अशा पिकामध्ये ह्या अळीचा प्रादुर्भाव लवकर होत असतो त्याचबरोबर भरपूर पाऊस असेल अधूनमधून जर का पाऊस उघडीप देत असेल ढगाळ वातावरण असेल आणि दमट वातावरण असेल हवेतला गाठा असेल अशा प्रकारचं वातावरण ह्या किडीला पोषक असते आणि अशा वातावरणामध्ये ह्या किडीची वाढ ही झटपट होत असते आणि आपल्या पुढच्या पिढींनाही जन्म देत असते मित्रांनो ह्या किडीचं नियंत्रण जर का करायचं आहे तर आपल्याला आपले शेतकरी बंधू काय करतात की बऱ्याच वेळेला कीड दिसली की लगेचच त्याच्यावर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करतात मित्रांनो आपल्याला कीड नियंत्रण करत असताना कधीही त्याची अवस्था पाहूनच कीटकनाशकाची फवारणी केली पाहिजे म्हणजे काय तर त्याचे ई टी एल लेवल असते ई टी एल म्हणजे आर्थिक नुकसान पातळी ही जी पातळी ओलांडली किंवा ह्या पातळीपर्यंत आपल्या पिकामध्ये जर काही किडीचा प्रादुर्भाव होत असेल तरच आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करायची आहे ह्या किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जर का आपल्याला आर्थिक नुकसान पातळीच्या आतमध्ये किडीचा प्रादुर्भाव असेल तर आपल्याला ह्या किडीचा जैविक कीटकनाशक वापरून बंदोबस्त करता येतो आता ही कीड येऊच नाही म्हणून आपण काय करायला पाहिजे तर आपल्या भाताचं आपल्या शेताचे बांध जे आहेत ते स्वच्छ ठेवले पाहिजे बांधावर असलेलं गवत या किडीला एक संरक्षण देत असते ही जी कीड आहे सुरुवातीला आपल्या बांधावरती किंवा गवतामध्ये लपत असते बऱ्याच वेळेला आपण कीटकनाशक फवारतो किंवा आपलं पीक वगैरे निघून गेलेलं असते तर अशा वेळेला ही कीड आपल्या बांधावरच्या गवतामध्ये जगत असते तर त्यासाठी आपल्याला शेताचे बांध जे आहेत ते स्वच्छ करणे आवश्यक असते त्याचबरोबर जर काय किडीचा प्रादुर्भाव नेहमी होत असेल किंवा जर कापल्या थोड्याफार प्रमाणात ही किडी आढळून आले असेल तर आपल्याला ट्रायकोग्रामा जिपोनिकम म्हणून जे काही सूक्ष्म कीटक असतात हे अतिशय सूक्ष्म असे कीटक असतात हे कीटक काय करतात माशीसारखे दिसणारे हे बारीक कीटक असतात हे ह्या पाणी गुंडाळणाऱ्या अळीचे जे अंडी असतात ह्या अंडींमध्ये आपली अंडी घालत असतात त्यामुळे काय होतं की ही जी काय अळीची अंडी असतात ह्या अंडे उभत नाहीत त्याच्यामध्ये ट्रायकोग्रामाची अंडी घातल्यामुळे ट्रायकोग्रामाचे अंडी त्याच्यामध्ये उभतात आणि त्याच्यामधून निघालेली जे काही अळी असते ट्रायकोग्रामाचे जे काही कीटक असतात ते त्या पाने गुंडाळणाऱ्या अळीचा अंड्यातला जो काही बलक असतो जो काही त्यातला आतला द्रव असतो तो खाऊन टाकतात त्यामुळे पाने गुंडाळणारी अळी जी आहे ती जन्म घेऊ शकत नाही किंवा त्याची अंडी जे उभत नाहीत तशा प्रकारचे ट्रा ट्रायकोग्रामा जे कीटक आहेत हे पन्नास हजार अंडी प्रति हेक्टर पिकामध्ये सोडायचे असतात मित्रांनो ही कशी सोडायची तर ट्रायकोग्रामा कार्ड म्हणजे ट्रायको कार्ड जे आहे ते आपल्याला बाजारात मिळत असते त्याचबरोबर विद्यापीठामध्ये कृषी विद्यापीठामध्ये किंवा कृषी संशोधन केंद्रांमध्ये हे ट्रायको कार्ड आपल्याला मिळत असतात या ट्रायको कार्डमध्ये दहा हजार अंडी असलेला एक कार्ड मिळते आणि हे कार्ड आपण स्टॅपलरच्या साहाय्याने किंवा चिकटपट्टीच्या सहाय्याने पिकामध्ये चिकटवायचं असते त्यानंतर ती दहा हजार अंडी उभल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यातनं बाहेर कीटक जे ट्रायकोग्राम आहे ते पडतात आणि मग पुढे ते अंडी घालायला सुरुवात करतात मित्रांनो अशा प्रकारे पन्नास हजार अंडी आपल्याला प्रति हेक्टरी ही भात शेतीमध्ये सोडायची आहेत म्हणजे पन्नास हजार अंडी असलेली म्हणजेच पाच ट्राइको हे ट्रायपो कार्ड हे प्रति हेक्टरमध्ये आपल्याला लावायचे आहेत त्याचबरोबर मित्रांनो जर किडीचा प्रादुर्भाव असेल आणि आपल्याला तर जर का दिसून येत असेल आणि पा कीड पानं आहे असं लक्षात आलं तर काय करायचं की भाताचे जे काय खाचरं आहेत त्यातलं जो काय भाताचे पाणी बाहेर सोडण्याचे जे का खांडी असतात तर त्या खांडी ह्या बंद करायच्या आणि पाणी साचवून ठेवायचं भाताच्या खाचरामध्ये थोडंसं पाणी साचल्यानंतर एक दोर घ्यायचा आणि हा दोर बांधावरनं दोन्ही बांधावर तर दोन जणांनी पकडायचा ह्या दोन हे दोराचे दोन्ही हे दोन लोकांनी पकडल्यानंतर हा दोर भाताच्या आपल्या पिकामध्ये असा खेचत न्यायचा पिकामध्ये असं खेचत नेल्यानंतर जी काही पातळी असतात ते आपली भाताची जी काही रोपं असतात जी काही चूड असतात ते असे हलतात आणि असं हल्ल्यामुळे ती जे काही अळ्या असतात ते पाण्यामध्ये पडत असतात ह्या अळ्या पाण्यामध्ये पडल्यानंतर ताबडतोब आपल्या खांडी जी आहे तो खोलून द्यायच्या किंवा भाताचं जे का पाणी आहे ते बाहेर काढून टाकायचं तर या पाण्यासोबत या आळ्या वाहून शेताबाहेर जात असतात तर अशा पद्धतीने आपण भौतिक नियंत्रण देखील ह्या किडींचं करू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने डायरेक्ट रासायनिक कीटकनाशकावर न येता आपण सुरुवातीला हे भौतिक उपाय करून बघायला पाहिजे एकात्मिक उपाय करायला पाहिजे हे जे उपाय मी तुम्हाला सांगितलं हे एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय आहेत तर मित्रांनो हे उपाय करून देखील जर का कीड ही अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढली असेल आणि आपल्याला आर्थिक नुकसान पातळी जर का गाठत असेल तर ह्या किडीचं नियंत्रण कशा पद्धतीने करायचं तर कार्टॅप हायड्रोक्लोराईड पन्नास टक्के एस पी हे दोन टक्के दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करायची आहे किंवा प्रोफिनोफॉस पन्नास ई सी दीड मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करायची आहे किंवा क्लोरोपायरीफॉस वीस टक्के ई सी दोन मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करायची आहे किंवा इंडॉक्झिकार्ब हे पंधरा पॉईंट आठ ई सी पॉईंट सात मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करायची आहे हेही कीटकनाशक नसेल तर त्याच्याऐवजी अजा डायरेक्ट म्हणजेच कडुलिंबाचं जे काय तेल असते निम तेल असते नीम ऑइल असते त्याची फवारणी करता येते तर नीम ऑइल जे आहे दहा हजार पी पी एमचं नीम ऑइल दोन मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करायची असते मित्रांनो ही जी कीटकनाशकं सांगितली ह्या कीटकनाशकांपैकी कुठलंही एक कीटकनाशक फवारणी करून आपण या किडीचं नियंत्रण करू शकतो मित्रांनो जर का पावसाचं वातावरण असते ही किडी शक्यतो पावसाच्या वातावरणात येत असते आणि आपल्याला जर का खात्री असेल की पाऊस आता पडणार नाही आहे कमीत कमी एक दोन तीन तास पाऊस पडणार नाही तर अशा वेळेला ही फवारणी घ्यायची असते फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये द्रव किंवा स्टिकर ज्याला आपण म्हणतो जे कीटकनाशक पसरवायचं आणि चिकटवायचं काम करतात अशा प्रकारचं द्रव हे वापरणं आवश्यक असते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ह्या पाने गुंडाळ्या नियंत्रण करू शकतो मित्रांनो कीटकनाशक फवारत असताना ज्या काही आपल्या बेसिक सुरक्षा आहे जे आपल्या आर, सर आरोग्याची सुरक्षा आहे आपल्या शरीराची सुरक्षा ही करणं आवश्यक आहे कीटकनाशक फवारत असताना गॉगल लावणे मास्क वापरणे किंवा तोंडाची मूगपट्टी जास्ती ती वापरणे आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भाग झाकणे अशा पद्धतीची काळजी घेऊन कीटकनाशकाची फवारणी करावी तर अशा पद्धतीने मित्रांनो या पाणी गुंडाळ्या ऐचं आपण निर नियंत्रण करू शकतो धन्यवाद